नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कमर सरमध्ये। मित्रांनो, महाजनकोच्या तंत्रज्ञ तीन ह्या पदाच्या आज व्हिडिओमध्ये 18 डिसेंबरला झालेल्या ऑल शिफ्टचे एक्झाम पेपरचे ॲनालिसिस बघणार आहोत। तरी पण मित्रांनो, याच्या आधी झालेले एक्झाम पेपरचे ॲनालिसिस म्हणजे 16 आणि 17 तारखेला झालेले, तुम्हाला इथेवरती आय बटनला क्लिक करून मिळून जाईल। आणि आपल्या या तंत्रज्ञ तीन ह्या संबंधीचे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता। मी तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट्सची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। आणि अजूनपण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर खाली रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या। मी तुम्हाला असे वेळोवेळीच्या अपडेटची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, हे बघा, आपल्या मित्रांनी पाठवलेल्या ॲनालिसिसप्रमाणे आजच्या दोन्ही शिफ्टमध्ये नॉन व्हर्बल हे मॉडरेट लेवलचे होते आणि व्हर्बल पण मॉडरेट लेवल आणि मॅथ पण इझी लेवलचे होते। ठीक आहे, ओवरऑल पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलचाच होता। ठीक आहे, बाकीच्या शिफ्टवाने आधी झालेल्या। ओके, आणि याच्यामध्ये बघा क्वेश्चन कोणते विचारते बघूया आपण। या मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये सिलोलिझमवर 5 क्वेश्चन आले होते, इन्युक्युलेटरवर 5 क्वेश्चन होते, सिम्प्लिफिकेशनवर 13 क्वेश्चन विचारले गेले होते, ट्रेनवर 1 क्वेश्चन होता, डायरेक्शनवर 4, टेबल चार्टवर 5 मार्क्सकरिता क्वेश्चन होते। ठीक आहे, आणि रँकिंगवर 5 मार्क्सकरिता होती, नॉन व्हर्बल हे मॉडरेट लेवलचे विचारले गेले होते। ठीक आहे मित्रांनो, मॉर्निंगच्या फर्स्ट शिफ्टचे ॲनालिसिस होते आपल्या मित्रांनी पाठवल्याप्रमाणे। ओके, तसेच सेकंड शिफ्टकरिता सिटिंगचे 5 सिंगल रोवाले आले होते। ठीक आहे, 5 मार्कसाठी सिंगल रोचे क्वेश्चन आले होते। ठीक आहे, डायरेक्शनचे होते 5 क्वेश्चन, इनइक्विलिटीवर 5 क्वेश्चन विचारले गेले होते। ठीक आहे, आणि 1 क्वेश्चन पाठवलेला आहे आपल्या मित्रांनी की सिरीज विचारली गेली होती 2, 3, 7, 22, 89। ठीक आहे, ही सिरीज कम्प्लिशनसाठी आलेली होती। कोणाला या सिरीजचं आन्सर येत असेल खाली कमेंट बॉक्सने कमेंट करा। ठीक आहे, पुन्हा काही क्वेश्चन असेल ते पण तुम्ही खाली कमेंट करू शकता तुमच्या शिफ्टप्रमाणे। ओके, आणि मित्रांनो, ओवरऑल गुड अटेम्प्ट आजच्या दोन्ही शिफ्टमध्ये 55 ते 65 मधात होता। तर मित्रांनो, असे एक्झाम पेपरचे ॲनालिसिस 18 डिसेंबरच्या दोन्ही शिफ्टचे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मग तुम्हाला असेच नव्या नवीन अपडेटेड व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। सो थँक्स फॉर वॉचिंग।